स्वादाविष्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा कारण ही टोटली फ्री आहे हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स आज आपण मस्तपैकी चिकन सिक्स्टी फाय कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी या ठिकाणी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही बोनलेस चिकन देखील घेऊ शकता मी विथ बोन घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा कोथिंबीर सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या सर्वांची आपल्याला पेस्ट बनवायची आहे अशा पद्धतीनं चिकन मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे बॉयलर चिकन आहे त्यामुळे याला छान असं पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यावं लागतं तर यामध्ये मी मसाल्याची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी सिक्स्टी फायचा मसाला घेतलेला आहे हा एवर रेडीचा सिक्स्टी फायचा मसाला आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा सिक्स्टी फायचा मसाला वापरू शकता तर हे एक पॅकेट अर्धा किलोसाठी असतं त्यामुळं मी हे एक पॅकेट यामध्ये फोडून टाकत आहे आणि त्यानंतर सेम हेच अर्ध पॅकेट मी यामध्ये टाकणार आहे सिक्स्टी फाय करायला खूप सोप्पं आहे त्यामुळं तुम्ही केव्हाही कधीही घरच्या घरी अशा पद्धतीनं करू शकता आणि हे पॅकेट टाकल्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर राहिलेलं अर्धं पॅकेट मी यामध्ये टाकलेलं आहे या, या मसाल्यामध्ये मीठ वगैरे सर्व काही असतं त्यामुळं आपल्याला वरून काही टाकण्याची गरज नसते तर यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा टाकलेला आहे तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल किंवा मग तुम्हाला अजून जास्त टाकायचा असला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तरी तर तुम्ही टाकू शकता म्हणजे छान असं कोटिंग येतं आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका आणि मीठ टाकून हे मी पुन्हा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मिक्स करून आपल्याला जवळपास अर्धा ते एक तास आपल्याला छान असं मुरट ठेवायचं आहे जितकं व्यवस्थित मुरल तितकं हे छान लागतं तर मी अर्धा तास हे मुरट ठेवत आहे किंवा मग तुम्ही पंधरा वीस मिनिटात देखील हे तळायला घेऊ शकता तर ही सिंपल सिक्स्टी फायची डिश कुणा कोणाला आवडते हे नक्की मला कमेंट करून सांगा तर कढईमध्ये मी आता थोडंसं तेल घेतलेलं आहे आपलं व्यवस्थित मिश्रण मुरलेलं आहे तेल देखील व्यवस्थित तापलेलं आहे तर यामध्ये अशा पद्धतीनं छोटे छोटे पीस मी टाकून घेत आहे आणि हो आणखी एक गोष्ट सिक्स्टी फायव्ह साठी असे छोटे छोटे पीस तुम्ही नक्की करून घ्या त्यामुळे व्यवस्थित मसाला मुरला जातो पण माझ्याकडे विथबोन्स देखील सिक्स्टी फाय केलं जातं त्यामुळे मी थोडेसे मोठे पीसेस देखील ठेवलेले आहेत पण शक्यतो असे छोटे छोटे पीसेस केले की ते व्यवस्थित छान असे मुरले जातात तर हे व्यवस्थित आता मी पहिल्यांदा मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं आणि नंतर थोडासा गॅस बारीक करायचा आणि मग आजपर्यंत व्यवस्थित ते पीसेस भाजले जातात हे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनिटात व्यवस्थित तळून होतात दोन तीन मिनटानंतर पुन्हा मी गॅस मोठा करून हे व्यवस्थित भाजून घेणार आहे तर या ठिकाणी मी दाखवत आहे की आ, भाजी करताना किंवा कोणताही पदार्थ फ्राय करताना अशा पद्धतीनं पळ्यांचा वापर कर करू नका शक्यतो उलथण्याचा वापर करा काही ठिकाणी मी पाहिलं आहे की पळी देखील वापरली जाते भाजी करण्यासाठी आणि शेवटी ज्याचे त्याची चॉईस असते तर तुम्ही कशाचा वापर करता हे नक्की मला कमेंट करून सांगा तर माझं असं मत आहे की पळी ही भाजी वाढण्यासाठीच वापरावी तर आता अशा पद्धतीनं आलटून पालटून मी हे व्यवस्थित भाजून घेत आहे आता मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे जेणेकरून आता हे पटकन भाजावं तसंही सिक्स्टी फाय भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त मुरत ठेवावं लागतं एवढंच सिक्स्टी फाय खूप जास्त एकदम हार्ड भाजू नका नाहीतर ते मग कडक होतं आणि चिवट लागतं तर आता हे भाजून झालेलं आहे मी झाऱ्याच्या सह्यानी हे काढून घेत आहे तर काढताना देखील आपल्याला व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं म्हणजे मग जास्त तेलकट होत नाही आणि तुम्ही हे एखाद्या पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्या म्हणजे मग उरलेलं देखील निघून जातं तसंही हे जास्त तेलकट होत नाही याआधी मी चिकन लॉलीपॉप आणि तंदुरीचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या तर यामध्ये आता मी उरलेले पीसेस टाकलेले आहेत सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा जेणेकरून आपण पीसेस टाकतो त्यामुळं तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं नंतर मग गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित आतपर्यंत पिसेस भाजू द्यायचे तुम्ही कशा पद्धतीनं सिक्स्टी फाय करता हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा तुम्ही लाईक करायचं विसरून जाता त्यामुळे मला कळत नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही तर उरलेले सर्व पीसेस मी याच पद्धतीनं तळून घेतलेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसह तोपर्यंत पाहता आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद